एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। मालेगाव शहरामध्ये तीव्र पाणी टंचाई सुरू आहे, त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। त्रस्त झालेल्या महिलांनी पाण्यासाठी तहसील कार्यालय आणि नगरपंचायतवरती हंडा मोर्चा काढलाय। मात्र मुख्य अधिकारी गणेश पांडे यांची अनुपस्थिती असल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी मटके फोडून त्यांच्या टेबलावरती बांगड्यांचा आहेर ठेवत रोष व्यक्त केला। गेल्या 20 दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा बंद असल्यानं संतप्त झालेल्या महिलांनी हा हंडा मोर्चा काढलाय। रुपयाची पाईपलाईन केली, पाईपलाईन केली असताना गावात पाणीच नाही यायला लागलं। कधी म्हणतात की पाणी आहे, पण मोटर इकडे 20 इकडे 10 असे खोटे नाटे बोलून सगळ्या लोकांना जनतेला दिशाभूल करतात। काल मीटिंग मध्ये सांगितलं होतं आम्ही यांना की बा प्रत्येकाने टँकर वाढून द्या, 3 टँकरात या लोकांचं काही होत नाही का वाढत, 5 टँकर द्यायला पाहिजे। हे कुठलीही सुविधा आता यायला माहीत होत की आता मालेगावात पाणी येत नाही, मग यायला 2 महिन्यापासून का झोप घेतली का? यायचं काम होत की 2 महिन्याच्या आधी टेंडर लावून मालेगावातल्या लोकांना पाणी पुरवायची पूर्ण ताकद करायला लागत होती। एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।